नक्कीच अवघी काही तास राहिलेले आहेत रामजन्मभूमी सोहळ्याच्या प्राणप्रतिष्ठेला. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात होईल. पण तत्पूर्वी जर आपण सध्याचा माहोल खरं तर बघितला तर अयोध्या नगरी जी आहे ती संपूर्ण राममय झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा अयोध्यातील लता मंगेशकर चौक आहे आणि हा प्रमुख चौक मानला जातो. आणि जर या ठिकाणी जर भाविक बघितले तर मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत. उद्या या सगळ्या भाविकांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, मुख्य मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, काही निमंत्रितच आणि पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी असतील. आणि अभिजित मुहूर्तावर खरं तर काही सेकंदांचाच तो मुहूर्त आहे, तो नेमका सेकंदांचा मुहूर्तावरच ती पूजा झाली पाहिजे. तो मुहूर्त काय आहे, 84 सेकंदाचाच का वेळ दिला जातो ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत महंत सुधीर दास आहेत. सर काय सांगाल, तो महत्त्वाचा जो वेळ आहे अवघे काही सेकंद आहेत असं काय नेमका तो मुहूर्त सांगून. मुख्य जो संपूर्ण विधी आहे हा साधारणतः 84 सेकंदाचा आहे आणि आपण जाणत आहात हिंदू धर्मशास्त्रामध्ये 84 लक्ष योनी या सांगितलेल्या आहेत आणि त्या 84 लक्ष योनीचा उद्धार व्हावा, या भारत देशाचा उद्धार व्हावा, भारत देश अग्रगण्य व्हावा, जगामध्ये आमचा भारत जो आहे हा सर्वश्रेष्ठ व्हावा अशा पद्धतीचा एक प्रधान विषय पुढे मांडण्यात आला आणि त्यानुसार हा अभिजित मुहूर्त योजलेला आहे. धर्मशास्त्रानुसार खूप बारकाईने त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास करून आदरणीय गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढला आहे आणि अलौकिक असं एक सगळी ग्रहदशा जशी प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळेला दशा सांगितली होती त्या सदृश्य हा अत्यंत पॉवरफुल, अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत सुनियोजित सोहळा जो आहे तो किती वेळ चालेल एकंदरीत आणि पंतप्रधान मोदी पहिला विधी कुठला करतील आणि हा एकंदरीत जो सोहळा आहे त्याचं ड्युरेशन किती असेल? तसं तर मंदिरामध्ये पहाटपासूनच सर्व विधी सुरू आहे. उत्तरांग सगळं पूजन बलिपूर्णाहुती श्रेयसंपाद्य दानंच अभिषेको विसर्जनम हे सगळं होईल. परंतु आदरणीय मोदीजींचा जो कार्यक्रम आहे तो बहुधा ते सकाळी आल्यानंतर शरयूमध्ये स्नान करतील, स्नान करून ते मंदिरात येण्याची शक्यता आहे. परंतु अजून PM प्रोग्राम काय आहे सुरक्षेच्या दृष्टीने तो अजूनही डिक्लेअर करता येत नाही. परंतु निश्चितच मोदी या ठिकाणी रामघाटावरती येऊन शरयू मैयाचं पूजन करतील. काळाराम मंदिरामध्ये आरंभ झालेलं 10 दिवसाचं जे व्रत आहे ते व्रताचा सांगता हे शरयूच्या चरणी करतील. कारण आपण गोदावरी ते शरयू असा मोदींचा जो प्रवास आहे आज ते या ठिकाणी रामेश्वरला होते. त्या ठिकाणी देखील मी DDTV वरती मंत्र म्हणण्याकरता त्या ठिकाणी होतो. तर मला असं वाटतंय की अति आनंदाचा दिवस हा, पूर्वजन्मी आपण काही पुण्य केलं असेल म्हणून या दिवसाकरता आपण उपस्थित आहो अशी माझी भावना आहे. आपण बघू शकतो की अत्यंत महत्त्वाचा खरं तर अपडेट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शरयूच्या तीरावर जाऊन स्नान घेण्याची शक्यता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे तेच महंत आहेत ज्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूजा सांगितली होती. त्यामुळे स्वतः महंत उद्या आतमध्ये असणार आहेत आणि त्यांनी देखील आपल्याला त्या 84 सेकंदाचं महत्त्व जे आहे ते आत्ता सांगितलेलं आहे आणि हाच 84 सेकंदाचा जो महत्त्वाचा विधी आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ठीक 12 वाजताच्या नंतर सुरू होईल. निश्चितच अक्षय आपण पाहतोय खरं तर हा 84 सेकंदाचा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत. दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून 84 सेकंदांचा मुहूर्त म्हणजे नेमका काय, संजीवनी मुहूर्तावर रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 84 सेकंदांचा हा मुहूर्त आहे, सगळ्यात शुभ मुहूर्त असल्याचं ज्योतिषांचं मत आहे. 84 सेकंदांमध्ये श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12:29 आणि 8 सेकंदांनी हा मुहूर्त सुरू होणार आहे आणि त्यापुढचे 84 सेकंदांसाठी हा मुहूर्त असेल. हा काळ अनेक बाणांपासून मुक्त आहे. हा काळ अग्नी, मृत्यू, चोरी आणि रोग यापासून मुक्त असल्याचं देखील ज्योतिषांचं सांगणं आहे. संजीवनी मुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये 9 पैकी 6 ग्रह हे अनुकूल असणार आहेत. या मुहूर्तावर एका प्रभावी मंत्राचा देखील जप केला जाणार आहे. मुहूर्तादरम्यान प्रतिष्ठित परमेश्वर या मंत्राचं उच्चारण केलं जाईल. या मंत्राचा अर्थ देवा तुम्ही विराजमान व्हा असा होतो. धर्मसिंधू ग्रंथामध्ये देवविग्रहाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी हा मंत्र प्रभावी असल्याचा देखील उल्लेख आढळतो. प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काशीचे विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढल्याची देखील माहिती आहे.